याच मतदारसंघात राज्यातला पहिला मतदार राहतो आणि याच जिल्ह्यातून काँग्रेस देशात निवडणूक प्रचाराला सुरुवात करते अशा या मतदारसंघामध्ये मोदी लाट आणि त्याला डॉक्टर विजय कुमार गावितांची साथ अशी सगळी परिस्थिती असल्यानं इथं कमळ फुललं. आता काय या आदिवासी बहुल मतदारसंघाची स्थिती आहे, काय नेमकी परिस्थिती आहे, नंदुरबारची हवा लोकसभेची काय आहे, पाहूयात हा लेखाजोखा. नंदुरबार जिल्ह्यात 67% आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे. या जिल्ह्यातले 6 तालुके आदिवासी बहुल आणि 4 विधानसभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव आहेत. सलग 9 काँग्रेसचे माणिकराव गावित या मतदारसंघाचे अनभिषिक्त खासदार होते. 2014 त्यांना सर्वाधिक वेळा खासदार बनण्याची संधी होती, मात्र ही संधी मोदी लाटेनं हिरावून घेतली. ऐनवेळी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भाजपला अनुकूलता दाखवत त्यांची मुलगी डॉक्टर हिना गावित यांना भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मिळवून दिली. मोदींचा करिश्मा आणि डॉक्टर गावितांचं संघटन या जोरावर डॉक्टर हिना यांनी 9 खासदार असलेल्या माणिकरावांना 106,905 मतांनी धूळ चारली. निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यात जे जे आश्वासनं दिले होते ते बहुतांश आश्वासनं माझे 3 पूर्ण झाले. त्यामध्ये केंद्र सरकारशी संबंधित जेवढे होते ते जवळपास आपण सर्व आश्वासनं कम्प्लीट केलेले आहे. काही 1-2 जे ऑन गोईंग आहे अजून ते काम कम्प्लीट झालेलं नाही, त्याच्यामुळे मी असं सांगणार नाही की ते कम्प्लीट झालं आहे. पण बहुतांश कामं जी आपण लोकांना कमिट केली होती, तालुकानिहाय जी काही कमिटमेंट आपण केली होती ती आपण पूर्ण केलेली आहे. 2014 झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार आणि 6 विधानसभेत भाजप विजय झाली, तर साक्री, शिरपूर, नवापूर आणि अक्राणी या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा झेंडा आहे. 6 आणि तळोदा पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. नवापूर पालिकेची जबाबदारी तर खुद्द खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यावर असताना या ठिकाणी एकही जागा भाजपच्या हाती लागली नाही. अंतर्गत कलह हाही भाजपसमोर आव्हानाचा मुद्दा आहे. सुशिक्षित अकॅडमिक करिअर असलेल्या डॉक्टर हिना गावित या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असल्यानं एकंदर संसदेमध्ये त्यांचे भाषण असेल, त्यांचा इनिशिएटिव्ह असेल, त्यामुळे त्यांनी नंदुरबारची मान निश्चित उंचावलेली आहे असं मला वाटतं. दुसरीकडे मात्र नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीनं त्यांनी कमांड हाती घेतली पाहिजे होती तर त्यात त्यांना थोडंसं अजून यश आलेलं दिसत नाही आहे. लोकसभा निवडणुकाआधी भाजप जिल्हाध्यक्षपदी असलेल्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना सामोरं जायचं आहे, त्यामुळे डॉक्टर हिना आणि भाजपचं नंदुरबार जिल्ह्यातलं भविष्य या निवडणुकीत ठरणार आहे. जिल्हाध्यक्ष असताना डॉक्टर हिना यांना त्यांच्याच पक्षातल्या आमदार उदयसिंग पाडवींच्या विरोधाचा सामना करावा लागतोय. त्यात भरीसभर म्हणजे डॉक्टर हिना गावित यांचे वडील डॉक्टर विजयकुमार गावित आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्यानं त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये आलेत. भाजपचे मूळ कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले कार्यकर्ते यांचंही नीट जमत नाही. तालुका न्याय जे प्रमुख कार्यकर्ते असतील ते कार्यकर्त्यांशी थोडं कम्युनिकेशन केलं पाहिजे. आणि नंदुरबार जिल्ह्यातच एकूणच जो वाद दिसतो की राष्ट्रवादीतून आलेला भाजपमध्ये एक गट आहे तो गट आणि पूर्वीचा भाजपचा गट, तर हे दोन स्पष्ट दोन गट आहेत. तर ह्या दोन गटामध्ये कशा पद्धतीनं त्याचं हे करता येईल आणि याचा फायदा भविष्यामध्ये भाजपसाठी पण आणि स्वतः हिना गावितांना पण कशा पद्धतीनं ते घेता येईल हा फार मोठा विषय असणार आहे. खासदार डॉक्टर हिना यांची खासदार म्हणून निवडून येण्याची ही पहिलीच वेळ, तरुण खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपमधल्या अंतर्गत लाथाळ्यांचा सामना करताना त्यांना काँग्रेसमधल्या दिग्गजांशीही 2 करायचे आहेत. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार. नंदुरबारमधले प्रश्न काय आहेत, तिथले आदिवासी खासदारांच्या कामावरती समाधानी आहेत का? नंदुरबार लोकसभा मतदारसंघामधला हा लेखाजोखा. नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती बिकट आहे. सातपुड्याच्या विशाल डोंगररांगा ह्या भागासाठी मोठं आव्हान आहे. ह्याच भागात हवेचा प्रचंड वेग असल्यानं सुझलॉन सारखी मोठी कंपनी ह्या भागात प्रचंड पवन ऊर्जा निर्माण करते. भौगोलिक परिस्थिती आदिवासी बांधवांसाठी आव्हान असली तरी ह्यातून संधी आहेत, पण त्या निर्माण करण्यात आतापर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांना अपयश आलंय. रस्ते, स्वच्छ पाणी, आरोग्य, 2 जेवण, शिक्षण आणि अंग झाकायला पुरेसे कपडे ह्या समस्या आजही ह्या भागात आव असून उभ्या आहेत. मोठा बॅकलॉग असल्यानं इथला आदिवासी आजही चौकटी बाहेर पडू शकलेला नाही. शासनाच्या वैयक्तिक योजनांचा लाभ मिळाला तर आदिवासी खुश होतात, मात्र हा लाभ चिरकाल टिकणारा नसतो.
होती आम्ही पहिला लाकडाचा जाजो आम्ही खूप खराबी ना जावाना डोंगरला जावाना तोडाना फांदाना गणती भाव आम्ही अशा ना आम्हाला त्रास व्हायचा जात मग कट जा तुटो साता साला मग आई मिळत आम्हाला आनंद वाटणार. खासदार डॉक्टर हिना गावित मात्र निवडणुकीवेळी दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण केल्याचं सांगतायत. 7 राष्ट्रीय महामार्ग, 100 मोबाईल टॉवर्स, रेल्वे विस्तारीकरण, आवश्यक ठिकाणी रेल्वे थांबे, सातपुड्यात दळणवळणाच्या सुविधांचा विस्तार केल्याचा त्यांचा दावा आहे. सातपुड्यातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वीज पोहोचावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत. वर्षअखेर ही कामं पूर्ण होतील असा डॉक्टर हिना यांना विश्वास आहे. त्यामध्ये केंद्र सरकारशी संबंधित जेवढे होते ते जवळपास आपण सर्व आश्वासनं कंप्लीट केलेले आहे. काही एक दोन जे ऑन गोईंग आहे अजून ते काम कंप्लीट झालेलं नाही त्याच्यामुळे मी असं सांगणार नाही की ते कंप्लीट झालं आहे. पण बहुतांश कामं जी आपण लोकांना कमिट केली होती तालुकानिहाय जी काही कमिटमेंट आपण केली होती ती आपण पूर्ण केलेली आहे. विरोधक मात्र भाजप आणि डॉक्टर हिना गावित यांच्या कारभारावर सडकून टीका करतायत. काँग्रेसच्या काळातल्या कामांचं पुन्हा नारळ फोडून श्रेय घेणं खासदारांनी बंद करावं असा टोला काँग्रेसनं लगावलाय. माणिकराव दादा गावित यांनी डबल लाईनचं रेल्वेचं काम चालू केलेलं आहे तेच काम पूर्ण करत करत आमच्या खासदार हिनाताई क्रेडिट घेत आहेत. एकदा जे काम मंजूर झालं ते 700 कोटीचं होतं त्याच्यावर जर 400 खर्च झाले तर काम पूर्ण होणारच आहे. खासदार कोणता बी राहिला तरी काम बंद होत नाही पण त्याचं क्रेडिट परत घ्यायचं. माणिकराव गावितांनी प्रधानमंत्री योजनेतून मंजूर केलेले रस्त्यांची परत स्वतः नारळ फोडायची. नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजेचा प्रश्न जसे आहे तसेच आहे. कुठेही वीज कनेक्शन फार एक्स्ट्रा झाल्या काही पाड्यांना वीज जोडण्यात आल्या हे सगळे खोटे दावे आहेत. आजही पाड्यापाड्यांमध्ये विजेचा अभाव आहे. आजही कुपोषणांची जे बालक आहेत त्यांची संख्या ही वाढत चालली आहे. कमी व्हायला पाहिजे परंतु कुपोषण हे वाढतच चाललं आहे. डॉक्टर हिना गावित यांनी उत्कृष्ट संसदपटू हा किताब पटकावलाय. त्यांनी देशपातळीवर नंदुरबार आणि आदिवासी समाजाचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं मांडलेत मात्र त्यांना स्थानिक पातळीवर समन्वय साधण्यात यश आलेलं नाही असं राजकीय विश्लेषक सांगतायत. नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीनं त्यांनी कमांड हाती घेतली पाहिजे होती तर त्यात त्यांना थोडंसं अजून यश आलेलं दिसत नाही आहे. एकंदरीत नंदुरबार मतदारसंघात भाजपचा विस्तार होत असला तरी स्थानिक पातळीवर पक्षाला भविष्यात यश मिळेल ह्याची शाश्वती नाही. प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नंदुरबार. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.